नमस्कार, किमंतु लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्याविषयी। संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते याबद्दल महाराष्ट्रामध्ये सध्या वादळी चर्चा करतात। तुकाराम महाराज गुरु होते म्हणणारे काही लोक आपल्या बाजूने खूप पुरावे देत आहेत आणि नव्हते म्हणणारे लोक सुद्धा आपल्या बाजूने तेवढेच पुरावे देत आहेत। सर्वसामान्य माणसाला सत्य काय ते कसं कळावं? चला तर मग आज आपण या भागामध्ये तर्कशुद्ध चिकित्सा करूया। संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते? एखादी व्यक्ती आणि तिच्याबद्दलचं ऐतिहासिक सत्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला जो निकष पाळावा लागतो तो निकष म्हणजे आपण ती व्यक्ती ज्या कालखंडामध्ये जन्माला आली त्या कालखंडामध्ये जे ऐतिहासिक दस्तावेज मिळतात त्या दस्तावेजामध्ये त्या व्यक्तीच्या संदर्भातले उल्लेख घटना आणि तारखा तपासून पाहिजे असतात। कारण व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 5-50 वर्षांनी किंवा 100-200 वर्षांनी जर त्या व्यक्तीबद्दल काही बोललं किंवा लिहिलं गेलं तर ते इतिहास संशोधनामध्ये तितकंसं विश्वसनीय मानत नाहीत। कारण पुष्कळदा असं होतं की व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्याबद्दल कित्येकदा वैयक्तिक आकसापोटी किंवा आधळ्या प्रेमापोटी पुष्कळ गोष्टी लिहिल्या जाऊ शकतात। कधी कधी एखाद्या व्यक्तीचा महिमा वाढवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा महिमा कमी करण्यासाठी देखील काही गोष्टी कालांतराने लिहिल्या जाऊ शकतात। त्यामुळे इतिहास संशोधनामध्ये त्याला तेवढी विश्वसनीयता असत नाही। विश्वसनीयता असते ती व्यक्तीच्या कालखंडामध्ये जन्माला आली आणि जगली त्या कालखंडामध्ये जे विश्वसनीय ऐतिहासिक दस्तावेज सापडतात त्याच्यामधल्या उल्लेखांना। पण आपल्या सर्वांच्याच दुर्दैवाने तुकाराम महाराजांच्या बाबतीत मात्र आपल्याला असं म्हणावं लागतं की कोणत्याही ऐतिहासिक आणि विश्वसनीय दस्तावेजामध्ये ज्या कालखंडामध्ये तुकाराम महाराज होते त्या कालखंडातल्या कोणत्याही ऐतिहासिक आणि विश्वसनीय दस्तावेजामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांच्या संदर्भात कोणतीही माहिती ठोसपणे मिळत नाही। म्हणजे तुकाराम महाराजांचा जन्म आणि तुकाराम महाराजांची शिवाजी महाराजांची भेट कधी झाली याच्याबद्दल कोणताही एक आराखडा किंवा ठोकता आपल्याला बांधता येत नाही। पुष्कळ लोक पुष्कळ वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी सांगतात, पुष्कळ वेगवेगळी वर्ष सांगतात, पुष्कळ वेगवेगळी ठिकाणं सांगतात ज्या वेळेला तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज एकमेकांना भेटले। पण या सगळ्या सांगोवांगीच्या आणि कपोलकल्पित गोष्टी आहेत, ऐकलेल्या गोष्टी आहेत, तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिल्या गेलेल्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये जे ऐतिहासिक दस्तावेज लिहिले जात होते, वेगवेगळ्या बकरी शकावल्या मुसलमान बादशांच्या पदरी असणारे वेगवेगळे लेखक जे काही लिखाण करून ठेवत होते किंवा परकीय व्यापारी जे आपल्या देशामध्ये आले होते ते त्या काळामध्ये जे काही लिहित होते त्या कालखंडामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांच्या संदर्भात कोणतंच ठोस असं एखादं उल्लेख सापडत नाही जो शिवाजी महाराजांशी आपण जोडू शकतो। त्यामुळे आपण इथे असं म्हणू शकत नाही ऐतिहासिकदृष्ट्या की शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांची त्यांच्या आयुष्यामध्ये कधी नाही कधीतरी भेट झाली होती। भेट झालीच नव्हती, जर त्यांची भेटच झाली नव्हती तर मग ते शिवाजी महाराजांचे गुरु कसे काय झाले हा एक वादाचा मुद्दा आहे। सर्वसाधारणपणे आपण आता एकेका गोष्टीचा विचार करू की जे लोक असा एक मुद्दा मानतात की संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्यांची भेट झाली होती तर ते आपल्याला भेट झाल्याचे जे दाखले देतात ते दाखले आपण तपासून पाहूया। त्यावेळेला जी ऐतिहासिक परिस्थिती होती ती परिस्थिती तपासून पाहूया आणि ते दाखले किती खरे आणि किती खोटे हे आपल्या तर्काच्या आणि बुद्धीच्या विवेकनिष्ठतेच्या जोरावर आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया की ही गोष्ट खरी होती का खोटी होती। सगळ्यात पहिला दाखला जे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना भेटल्याचा दिला जातो तो दादोजी कोंडदेवांचा। म्हणजे तुकाराम महाराजांचा जेव्हा धर्ममार्तंडांनी छळ मांडला देहूमध्ये लोहगावमध्ये किंवा ते आसपासच्या परिसरात राहत होते तिथे त्यावेळेला तुकाराम महाराजांची या धर्ममार्तंडांनी दादोजी कोंडदेवांकडे तक्रार केली म्हणून दादोजी कोंडदेवांनी तुकाराम महाराजांना पुण्यामध्ये बोलवून घेतलं, पुण्यामध्ये त्यांना कीर्तन करायला सांगितलं आणि त्यांच्या कीर्तनाने दादोजी कोंडदेव जेव्हा प्रभावित झाले तेव्हा त्यांनी धर्ममार्तंडांना हाकलून दिलं आणि तुकाराम महाराजांची बाजू उचलून धरली असं काही लोक एक दाखला देतात किंवा काही लोक बोलतात। आता याच्यामध्ये सत्यता किती आहे? हा दाखला लोक देतात कारण या दाखल्याच्या द्वारे ते एक गोष्ट सिद्ध करू इच्छितात। कोणती गोष्ट? तर जर
तुकाराम महाराज पुण्यामध्ये कीर्तन करत असतील आणि दादोजी कोंडदेवांना भेटले असतील तर ते नक्कीच शिवाजी महाराजांना भेटले असतील आणि शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांची ओळख झाली असेल असा एक मुद्दा लोक या मुद्द्याच्या अनुषंगाने मांडत असतात किंवा अशी एक मांडणी करत असतात. आता हा मुद्दा खरा किती आहे की तुकाराम महाराज पुण्यामध्ये आले, त्यांनी कीर्तन केलं आणि दादोजी कोंडदेवांनी न्याय निवाडा केला, या मुद्द्याचा खरेखोटेपणा आपण कसा काय तपासणार? या मुद्द्याचा खरेखोटेपणा तपासायचा एक साधा निकष आहे जो आपण दादोजी कोंडदेवांच्या मागच्या भागामध्ये पाहिला की दादोजी कोंडदेव एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा कसा करत असत. दादोजी कोंडदेव हे जरी पुणे प्रांताचे सुभेदार असले तरी सुद्धा होते शहाजीराजांचे नोकर. ते जे काही करत असत त्याचा रिपोर्ट त्यांना शहाजीराजांना द्यावा लागत असत. त्यांनी कोणत्याही जमिनीचा न्याय निवाडा करू देत, कोणत्याही दोन भावांमध्ये न्याय निवाडा करू देत, दोन वतनदारांमधली भांडणं सोडू देत. जर त्यांचा न्याय निवाडा एखाद्या माणसाला किंवा फिर्यादीला पसंत नाही पडला तर तो फिर्यादी दादोजी कोंडदेवांच्या निवाड्याच्या विरुद्ध शहाजीराजांकडे दाद मागू शकत असत आणि शहाजीराजे जो निर्णय घेतील तो निर्णय शेवटचा असत. मग या प्रकरणामध्ये जर दादोजी कोंडदेवांनी तुकाराम महाराजांच्या बाबतीत काही न्याय निवाडा केला असेल तर त्याचं काहीतरी तरी लिखाण हे शहाजीराजांच्या संमतीसाठी पाठवलेलं गेलं असलं पाहिजे. मागच्या भागामध्ये आपण दादोजी कोंडदेवांची कार्यपद्धती बघितली की दादोजी कोंडदेव जेव्हा एखाद्या प्रकरणाचा न्याय निवाडा करत असत त्यावेळेला एक निकालपत्र लिहून घेत असत, शेवटचं निकालपत्र. त्या निकालपत्रामध्ये तिथे उपस्थित असणारे फिर्यादी, आरोपी, पंच या सगळ्यांच्या सह्या असत की हा निकाल असा असा या सर्वांच्या संमतीमध्ये दिलेला आहे आणि त्या निकालाचं जिजामातेला देखील विवरण दिलं जात असेल आणि शहाजीराजांना देखील ते पुढे कळवलं जात असेल. त्यामुळे जर एवढा मोठा न्यायनिवाडा झाला असेल तुकाराम महाराजांच्या बाबतीत तर त्याची शिवाजी महाराजांच्या दफ्तरखान्यामध्ये कुठेच नोंद असणं ही गरजेची गोष्ट आहे किंवा नोंद नसणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. नोंद असलीच पाहिजे पण तशी कोणतीही नोंद आपल्याला शिवाजी महाराजांच्या दफ्तरखान्यामध्ये किंवा त्यावेळच्या कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये सापडत नाही. आता ही गोष्ट घडलीच नाही याला अजून एक प्रमाण आहे. अजून एक प्रमाण म्हणजे असं की जरी दादोजी कोंडदेव शहाजीराजांचे सुभेदार म्हणून त्या जहागिरीवर होते, पुणे प्रांतामध्ये होते, देहूपासून पुणे प्रांत खूप जवळ आहे, दोघांमधलं अंतर खूप कमी आहे, तरी पण दादोजी कोंडदेवांनी तुकाराम महाराजांच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं नसावं त्यांना कळालं असलं तरी पण त्याचं एक कारण आहे की जरी दादोजी कोंडदेव सुभेदार होते आणि न्याय निवाडा करत होते तरी त्यांना जो न्याय निवाडा करण्याचा अधिकार होता तो महसुलापुरता मर्यादित होता किंवा प्रशासनापुरता मर्यादित होता. धर्माच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्या काळामध्ये कोणताही प्रशासकीय अधिकारी, जहागीरदार किंवा बादशाह हा धर्मामध्ये हस्तक्षेप करत नसे. म्हणजे अगदी मुसलमान बादशाह जरी असेल तरी तो हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप करत नसेल. हिंदू धर्माशी संबंधित एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा करायची वेळ आली तर तो मुद्दा धर्ममार्गदर्शकांकडे जात असेल किंवा धर्मपंडितांकडे जात असेल, प्रशासकीय सुभेदाराकडे, अधिकाऱ्याकडे किंवा बादशाहकडे येत नसेल. त्यामुळे दादोजी कोंडदेवांनी तुकाराम महाराजांच्या बाबतीत काही निर्णय घेतला होता हे संभवत नाही. तुकाराम महाराजांचा मुद्दा आणि तुकाराम महाराजांबद्दल ज्या धर्मवार्तांनी फिर्याद केली ती त्यांच्यावरच्या धर्मपंडितांकडे केली असं तुकाराम महाराजांशी रिलेटेड जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले, दादोजी कोंडदेवांकडे केलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांची आणि तुकाराम महाराजांची भेट होणं आणि ती भेट कोणीतरी तुकाराम महाराजांची दादोजी कोंडदेवांकडे तक्रार केली म्हणून ते तक्रार निवारण करण्यासाठी आणि कोण खरा कोण खोटा याचा फैसला करण्यासाठी होणं या दोन्ही गोष्टी शक्य नाही आहेत. या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक आधार नाही. दुसरा एक असा मुद्दा उपस्थित केला जातो की शिवाजीराजे हे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने भारावून गेले होते आणि ते त्यांच्या कीर्तनाला उपस्थित असत आणि त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं तुकाराम महाराजांचं कीर्तन आणि तुकाराम महाराजांचं वैराग्य पाहून आणि त्यांना राजकारण सोडून देऊन संन्यास धारण करावा असं वाटायला लागलं. तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केला आणि मग महाराजांनी तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने स्वराज्याची निर्मिती केली. आता याच्यामध्ये सत्य असत्यता किती? तुकाराम महाराज आणि शिवाजीराजे यांचं जर त्या काळातलं वय बघितलं तर तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन 1650 झाला किंवा 1649 झाला. त्या काळी तुकाराम महाराजांचं वय 42 आसपास असावं जर त्यांची जन्मतारीख आपण 1608 पकडली तर आणि शिवाजीराजांचं वय 17-18 वर्ष असावं. जोपर्यंत दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या अखेतारीमध्ये शिवाजीराजे होते तेव्हा त्यांचं वय 16-17 वर्षापर्यंत होतं. जर शिवाजीराजे सत्संगासाठी तुकाराम महाराजांकडे जात असतील तर दादोजी कोंडदेव किंवा जिजामातेच्या परवानगी खेरीज ते खचितच जात नसतील. त्याची कुठे ना कुठेतरी एकातरी दप्तरामध्ये नोंद आली असती की शिवाजीराजे हे तुकाराम महाराजांच्या संगतीसाठी किंवा कीर्तनासाठी जात आहेत आणि त्याचा उल्लेख कुठे ना कुठे आला असता. कारण शिवाजीराजे एक राजकुमार आहे
त्यांची जबाबदारी जिजाबाईवर आणि थोडीफार प्रशासकीय जबाबदारी दादोजी कोंडदेवांवर आहे. जेव्हा एखादा राजपुत्र राजधानीतून बाहेर पडून भले 16 किलोमीटर पण जाईल कुठे कुठे, त्यावेळेला त्याच्याबरोबर 100, 200, 500 स्वारांची मनसब असते. 500 स्वार त्यांच्याबरोबर असतात सोबतीला त्याच्या संरक्षणासाठी. मग एवढे स्वार थोडे स्वार किंवा पायदळ जेव्हा त्या राजपुत्राबरोबर चालत असेल आणि महाराज नेहमी नेहमी कीर्तनाला जात असतील किंवा ऐकत असतील, तर मग ती गोष्ट कुठेतरी नोंदवली गेलेली असलीच पाहिजे. त्या गोष्टीचा जर कुठेच उल्लेख सापडत नाही तर शिवाजी राजे जात नाहीत. दुसरा मुद्दा, शिवाजी राजे वेश पाठवून तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात असत असं म्हणलं जातं बऱ्याचदा. मला तरी स्वतःला शिवाजी महाराजांना वेश पाठवून तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचं काही प्रयोजन दिसत नाही. कारण तुकाराम महाराजांच्या अध्यात्माची काही परीक्षा घेण्याची त्यांना गरज नाहीये, किंवा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेल्यानंतर कोणी शिवाजी महाराजांना पकडेल असं पण काही नाही. आता एक चमत्कार सांगितला जातो की शिवाजीराजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेल्यामुळे मुसलमान सरदार बंगस्थिती आला आदिलशाहीचा आणि त्याने शिवाजी महाराजांना पकडायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी धावा केला विठ्ठलाचा आणि त्या मुसलमान सरदारांना आणि सैनिकांना सर्वत्र शिवाजी महाराज दिसू लागले. याच्यामध्ये सत्याने असत्य केले. आता या धाव्याबद्दल विचार करताना आपल्याला त्यावेळची ऐतिहासिक परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. इसवी सन 1645 पूर्वी शिवाजी महाराजांनी आदिलशाही त्यांना पकडायला यावा असं काही केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त तोरणा किरणा जिंकला होता, राजगडचा डोंगर ताब्यामध्ये घेतला होता. पण तोरणा किल्ला जिंकणं आणि राजगडचा डोंगर ताब्यामध्ये घेणं हा काही राजद्रोह होत नव्हता की ज्याच्यासाठी शिवाजी महाराजांना पकडण्यात यावं. 1645 आधीच्या घटना आहेत, 1646-1647 आधीच्या आहेत, ज्यावेळी दादोजी कोंडदेव जिवंत होते. ज्यावेळी दादोजी कोंडदेव जिवंत होते त्यावेळेला दादोजी कोंडदेव आदिलशाहचे चाकर आहेत, शहाजीराजे आदिलशाहचे चाकर आहेत, त्याच्यामुळे नियमाने शिवाजीराजे हे पण आदिलशाहचे चाकर आहेत. आणि आदिलशाहचे बरोबर त्यांनी काही केलेलंच नाहीये की एवढा मोठा गुन्हा की आदिलशाहवरून एखादं फरमान सुटावं विजापूरवरून की या माणसाला पकडा. विजापूरवरून कुठलंही फरमान सुटलं नाही तर विजापूरचा कुठलाही सरदार उगाच शिवाजी महाराजांना पकडायला येणार नाही. त्याच्यामध्ये दुसरी एक मेक अशी आहे की शिवाजी महाराजांना पकडणं म्हणजे अप्रत्यक्षपणे शहाजीराजांना दुखवण्यासारखं आहे. आणि शहाजीराजांचं प्रस्थ त्या काळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं मोठं होतं की कोणताही बादशाह कुतुबशाह असेल, आदिलशाह असेल, त्यानंतर मोगल असतील, शहाजहान असेल किंवा निजामशाही जेव्हा अस्तित्व होती तेव्हा निजामशाह असेल, शहाजीराजांना दुखवण्याचं कोणीही धाडस करत नसे आणि त्यातल्या त्यात विनाकारण दुखवण्याचं तर बिलकुल धाडस करत नसे. शिवाजीराजांना शहाजीराजांच्या माघारी कपटाने पकडणं ते पण ते कीर्तनाला गेले असल्याने त्याचा राजकारणामध्ये फार मोठा उपद्रव होऊ शकतो याची जाणीव प्रत्येक बादशाला नक्कीच होती. त्यामुळे कोणीही बादशाहचा सेवक सरदार 1645 आधी किंवा 1648 नंतर शहाजीराजे सुटून आल्यानंतर 1649-1650 दरम्यान देखील शिवाजी महाराजांना पकडायला येऊन शहाजीराजांची नाराजी उडून गेली हे संभवत नाही. त्यामुळे शिवाजीराजे एकतर तिथे कीर्तनाला जाणार नाहीत, गेले तर त्याची नोंद सापडेल, नोंद सापडत नाही त्यामुळे वेश पाठवून गेले म्हणलं तर वेश पाठवून जायची त्यांना काही गरज नाही. तुकाराम महाराज काही त्यांचे शत्रू नाहीत, बैरी नाहीत, ते काही गुप्तहेर नाहीत, कुठल्या मुसलमान सरदाराशी किंवा बादशाहशी की त्यांना खबर देतील त्याच्यामुळे वेश पाठवून जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याची पण काही गरज नाही. आणि बरी गेले असं जरी ग्रहित धरलं तरी बादशाहच्या कुठल्या सरदाराला त्यांना पकडायला यायचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे त्या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमुळे शिवाजी महाराजांना पकडायला यायचं कारण नाही. त्यामुळे ही जी सगळी कथा आहे ही कथा संतांना त्यांच्या मृत्यूनंतर आपण जे चमत्कार जोडतो त्या जोडलेल्या चमत्काराची एक गोष्ट आहे, तिला त्या कालखंडाच्या ऐतिहासिक दस्तावेजामध्ये कुठेही काही स्थान नाही. पुढचा मुद्दा, तुकाराम महाराजांनी पाईकाचे अभंग म्हणून काही अभंग लिहिले. त्या अभंगामध्ये उत्तम शिपाई कसा असावा हे तुकाराम महाराजांनी सांगितले. उत्तम शिपाई कसा असावा हे जे वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे ते वर्णन काही इतिहासकार असं म्हणतात की ते शिवाजीराजांच्या मावळ्यांसाठी ते वर्णन केलेलं आहे. म्हणजे उत्तम मावळा कसा असावा, त्याने शिवाजी महाराजांची सेवा कशी करावी हे भान त्या वर्णन वाचल्यानंतर मावळ्यांना झालं. आता याच्यामध्ये खरं किती आणि खोटं किती, बऱ्याचदा असं होत असे की तुकाराम महाराज कित्येक गोष्टी उत्स्फूर्तपणे सांगत असत. म्हणजे कीर्तनाला जेव्हा ते उभे राहत तेव्हा एखादा विषय त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठरवला असेल किंवा मनातली एखादी गोष्ट बोलायची असेल पण त्यांच्या आजूबाजूला जर एखादी घटना घडली तर ती घटना पण ती अभंगामध्ये रचून त्यावेळेला सांगत असत. त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण फक्त अभंग आणि मराठी लिखाणापुरतं मर्यादित नाही आहे. तुकाराम महाराजांनी जवळपास 10 ते 12 वेगवेगळे लेखन प्रकार हाताळलेले आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं महिमा सांगितलेला आहे किंवा स्तवन केलेलं आहे.
किंवा एखादा व्यक्ती कसा असावा हे सांगितलेलं आहे, आदर्श पद्धती कशी असावी हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी चांगला पाई कसा असावा हेच फक्त सांगितलेलं नाही, तर चांगला वैष्णव कसा असावा, चांगला हरिभक्त कसा असावा, चांगला वारकरी कसा असावा, चांगला माणूस कसा असावा हे देखील त्यांनी वेळोवेळी त्यांच्या अभंगामध्ये उत्स्फूर्तपणे जेव्हा त्यांना स्फुरलंय त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं. पायकाचे अभंग देखील त्यांच्या उत्स्फूर्ततेतून आलेले अभंग आहे. ते त्यांनी शिवाजी महाराजांचा मावळा डोळ्यासमोर ठेवून किंवा शिवाजी महाराजांच्या मावळ्याची जडणघडण करायची म्हणून किंवा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना उपदेश करायचा म्हणून ते अभंग लिहिलेले नाही आहेत. ते त्यांच्या उत्स्फूर्ततेतून निर्माण झालेले अभंग आहेत. पण ते अभंग एवढे सुंदर आणि एवढे शान आहेत किंवा त्या अभंगाचे जे अर्थ येतो तो अर्थ एवढा महान अर्थ आहे, एवढा चांगला अर्थ आहे, तो एका आदर्श शिपाई कसा असावा याच्याशी तंतोतंत जुळतो. तो जर कोणी वाचला तर तो नक्कीच आदर्श शिपाई होईल, याबद्दल काही वाद नाही. पण त्या कालखंडामध्ये तुकाराम महाराजांना किती लोक वाचत असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे. किती लोक वाचत असतील म्हणजे तुकाराम महाराज जे बोलत असत ते काही स्वतः लिहून ठेवत असत किंवा बाकीच्या गोष्टी त्यांचे शिष्य लिहून ठेवत असत. त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी त्यावेळी एकच गाथा म्हणून प्रकाशित झालेल्या नव्हत्या किंवा त्याची पारायणं होत नव्हती. त्यामुळे तुकाराम महाराजांनी एखादा पायकाचा अभंग त्यावेळी गायला जरी एखाद्या ठिकाणी कीर्तनाला तरी तो गावोगावी फिरून लोकांनी ऐकला किती आणि ऐकला तरी कळाला किती हा एक मोठा प्रश्न आहे. कळाला किती हा एक मोठा प्रश्न अशासाठी आहे की तुकाराम नावाची व्यक्ती आज देखील आपल्याला कळाली किती हा एक मोठा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांनी जे काही लिहिलं आहे ते एवढं अफाट आहे की त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये की अनु रेणू या ठोकळा तुका आवाळ आहे. तुकाराम कसा आहे, अनु रेणूपेक्षा सूक्ष्म आहे आणि बघितलं तर आकाश एवढा मोठा सुद्धा आहे. त्या तुकाराम महाराजांच्या गोष्टी त्या काळातल्या लोकांना किती कळाल्या असाव्या जरी त्यांनी ऐकल्या सांगितल्या वाचल्या असल्या तरी, ही एक चिंतन करण्याची किंवा संशोधनाची गोष्ट आहे. कारण तुकाराम नावाचा माणूस हा आपल्या सगळ्यांच्या विचारांच्या पलीकडचा माणूस होता. त्याने जे काही लिहिलं त्यांनी जे काही सांगितलं ते त्या काळामध्ये लोकांना कितपत पचलं किंवा कळलं हे एक वेगळा संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो. कारण आजही त्याच्यावर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यावर संशोधन चालतं आणि त्याच्यामधून नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजतात की अरे तुकाराम महाराजांनी ही गोष्ट लिहिली. त्यामुळे पायकाचे अभंग जरी त्यांनी लिहिले असतील तरी ते जाणून बुजून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या मनाची मशागत करायला लिहिलेले नसतील. एका दुसऱ्या कीर्तनामध्ये त्यांनी बोलून दाखवलेले असतील, गावोगाव फिरून प्रत्येक मावळ्याने त्याचं श्रवण केलं असेल असं नाही. साहजिकच तुकाराम महाराजांनी मराठी मनाची ते अभंग लिहून मशागत केली आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कार्यासाठी सहाय्य केलं असं आपण खात्रीशीररित्या म्हणू शकत नाही. दुसरा एक मुद्दा जो तुकाराम महाराजांच्या बद्दल उपस्थित केला जातो तो मुद्दा हा की तुकाराम महाराजांनी रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरु करावं म्हणून शिवाजी महाराजांना रामदास स्वामींची शिफारस केली. आता याच्यामध्ये सत्य किती आहे, मला वाटतं या गोष्टीबद्दल काही बोलण्याचाच अर्थ नाही. या गोष्टीचं खोटेपणा कागदोपत्री बऱ्याच वेळा सिद्ध झालेलं आहे. इंटरनेटवर तुम्हाला पुष्कळ कागदपत्र सापडतील की जे अभंग रामदासांची स्तुती करणारे किंवा रामदासांचे गुरु म्हणून शिफारस करणारे अभंग आहे ते अभंग तुकाराम महाराजांच्या पोथ्यांमध्ये गेले असेल. याच्याबद्दलचं जर एक वृत्तांत तुम्हाला वाचायचा असेल तर त्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आणि इंटरनेटवर पाहायला मिळेल. हे अभंग रामदास स्वामींच्या माघारी आणि तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवाई काळामध्ये रामदासी लोकांनी लिहिलेले आहेत आणि ते रामदासांच्या प्रेमापोटी प्रामाणिकपणे त्यांनी लिहिले असतील आणि तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये त्यांनी घुसडले असतील किंवा ते कालांतराने तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी येत गेल्या मूळ संहितेमध्ये. तसे ते अभंग कधीतरी देहू आणि तळेगावच्या गाथेमध्ये तुकाराम महाराजांच्या शिष्यांकडून आले असतील ही एक शक्यता आहे. पण त्या अभंगांची रचना, त्यांची शब्दरचना, त्यांचा कालखंड, त्याच्यामध्ये वापरलेल्या उपमा, त्यांचे लेखक, वेगवेगळ्या बकरींमध्ये त्या अभंगांचा आलेला उल्लेख या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दर्शवतात की ते अभंग 18व्या शतकामध्ये पेशवाईच्या काळामध्ये लिहिले गेलेले अभंग आहे. तुकाराम महाराजांनी तसा उपदेश कधीही कोणालाही शिवाजी महाराजांनाच नाही अजून दुसऱ्या कोणालाही केलेला नाही आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, रामदास स्वामी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आले ते साल होतं 1644, म्हणजे त्यांनी भारताची तीर्थयात्रा संपवली आणि ते संपूर्ण भारताची तीर्थयात्रा संपवून महाराष्ट्रामध्ये चापडला परत आल्याने त्यांनी राम मंदिराची स्थापना केली 1644 साली. त्यावेळेला रामदास स्वामींना महाराष्ट्रामध्ये खूप लोक ओळखत नव्हते. रामदास पंथाची जी स्थापना झाली ती पंथाची स्थापनाच झाली 1649 साली. 1649 साली तुकाराम महाराजांचा अंतकाळ निकट आला होता. जसं मी एक तुम्हाला आता मगाशी सांगितलं की ऐतिहासिक दस्तावेजामध्ये असा कोणताही दस्तावेज सापडत नाही किंवा सर्व इतिहासकारांचं एकमत होत नाही की या दिवशी या ठिकाणी यावेळी शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट झाली होती. तसंच तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींची कधी काळी भेट झाली होती असा कुठेही उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये त्या काळामध्ये सापडत नाही. त्या नंतरच्या लिहिलेल्या गोष्टी आहेत.
तरी सुद्धा आपण एक वेळ गृहित धरलं की अंतप्रेरणेने तुकाराम महाराजांना असं जाणवलं की रामदास स्वामींचं शिफारस शिवाजी महाराजांना करावी गुरु म्हणून. तरी तुकाराम महाराजांचा स्वभाव एकंदरीत बघता किंवा तुकाराम महाराजांचं चरित्र त्यांचं व्यक्तित्व बघता तुकाराम महाराज असं काही करतील असं कोणालाही वाटणार नाही. कारण तुकाराम महाराजांसाठी एकच देव विठ्ठल, जो कोणी असेल तो विठ्ठलाचं नाव घेत असेल, विठ्ठलाचं नामस्मरण करत असेल, तेच त्यांच्यासाठी आयुष्यभराची बिदाई आहे. त्यांना अजून कोणी नाही. विठ्ठलाचं नामस्मरण करायला सोडून ते कोणाला रामदास स्वामींची शिफारस करतील असं नाही. ज्या कोणी लोकांनी रामदास स्वामींच्या प्रेमापोटी त्यांची महती वाढवण्यासाठी हे अभंग लिहिले ते लोक लिहिताना ही गोष्ट विसरून गेले की या अभंगांमुळे कुठे नाही कुठेतरी रामदास स्वामींना कधीपण आहे. म्हणजे एखादा राजा जर त्यांना शिष्य म्हणून हवा असेल तर तुकाराम महाराजांनी शिफारस केली तरीच त्यांना तो शिष्य म्हणून मिळू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. हे त्यांचे शिष्य किंवा जे स्वतःला तथाकथित शिष्य म्हणवतात त्यांनी त्यांचा महिमा वर्णन करण्याच्या नादात आपण असं गृहित धरून प्रेमामुळे केलं पण ही गोष्ट विसरून गेले की आपल्या या खोटेपणामुळे रामदास स्वामींना कमीपणा आला, त्यामुळे हे अभंग पूर्णपणे खोटे आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक शेवटची गोष्ट शिल्लक राहते की एक दाखला जो दिला जातो की शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट ही 1649 आसपास झाली. 1649 आसपासची जर परिस्थिती तुम्ही गृहित धरली की काही लोक 1647 पण म्हणतात पण 1649 पुष्कळ लोक म्हणतात. तर आपण 1647 ते 1649 हा कालखंड पाहू. तर 1648 साली शहाजीराजांना अटक झाली होती. 1647 साली दादोजी कोंडदेवांचं निधन झालं होतं. 1649 साली शिवाजी महाराजांना स्वराज्याची पहिली लढाई लागली होती. त्यावेळेला या सगळ्या धामधुमीमध्ये शिवाजी महाराज मला वैराग्य आलं म्हणून तुकोबारायांच्या पायाशी बसून मला संन्यास द्या अशी विनंती करतील किंवा त्यांच्यासमोर बसून हात पसरतील अशी कुठली परिस्थिती त्या काळामध्ये दिसत नाही. कारण 1649 साली शिवाजी हा 19 वर्षाचा तडफदार तरुण होता. दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यामुळं त्याच्या डोक्यावरच एक वरिष्ठांचा आदेश पाळण्याचं बंधन निघून गेलेलं होतं. शहाजीराजे बेंगलोरला होते. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना होतं स्वराज्य निर्मितीसाठी. कारण स्वराज्य निर्मितीच्या कार्यात जिजामातेचा पाठिंबाच होता. उलट जिजामातेची ती इच्छाच होती. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या कार्यासाठी शिवाजीराजे काही करत असतील तर जिजामाता त्यांना आक्षेप देईल असं नव्हतं. शिवाजी महाराजांसमोर सर्व मार्ग खुले होते. त्यामुळं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून मला वैराग्य प्राप्त झालं आणि आता मला संन्यास घ्यायचा म्हणून 1649 साली शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी जाऊन बसतील ही गोष्ट कोणत्याही तर्काने मनाला पटत नाही जर आपण शिवाजी महाराजांना नीट ओळखत असू तर. दुसरा मुद्दा, तुकाराम महाराजांना देखील कोणता राजा त्यांच्या पायाशी येऊन बसावा आणि आपण त्याला उपदेश करावा आणि आपण त्याचा गुरु व्हावं आणि आपल्याला नंतरच्या काळामध्ये मोठेपणा मिळावा अशी काही अपेक्षाच नव्हती. तो वैराग्य माणूस होता. त्यांचं अध्यात्म हे ढळढळीत वैराग्य होतं की मला काही नको, मला फक्त विठ्ठल हवं, मला फक्त हरिनाम हवं, मला त्याची गोडी लागलेली, मला कोणता राजा नको, मला पालख्या घोडे नको, काही नको. शिवाजी महाराजांनी जरी काही नजराना पाठवला असेल त्यांना किंवा जसं बोललं जातं की त्यांना छत्री पालखी दिवट्या वगैरे पाठवल्या तर ते त्याचं देखील कुठे इतिहासामध्ये नोंद सापडत नाही. तरी पण आपण असं धरून चालूयात की त्या काळी राजाचं कर्तव्य समजलं जात असे की आजूबाजूच्या साधू संतांना मान द्यावा, त्यांचा सत्कार करावा. म्हणून ते पाठवलं असेल तर ते दादोजी कोंडदेव आणि जिजामातेच्या संमतीने आणि त्यांच्या सल्ल्याने पाठवलेलं असणार आहे. ते एकटे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं नसणार आहे. त्यामुळे मुळातच शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या भेटीबद्दलच एवढे वाद आहे तर ते त्यांचे गुरु कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे. कारण शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली नुकतीच दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर, त्यावेळेला शिवाजी महाराज पुढे जाऊन एवढं मोठं सार्वभौम राज्य उभं करतील अशी कोणालाही कल्पना नव्हती. म्हणजे शिवाजी महाराज स्वतःचा राज्याभिषेक करण्यावर इतपत, औरंगजेब बादशहाला नाकीनऊ आणणे इतपत स्वतःचं मोठं राज्य उभं करतील ही शिवाजी महाराजांच्या 18व्या वर्षी कोणालाही कल्पना नव्हती त्या काळामध्ये. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कोणाला किंचितही कल्पना असण्याची शक्यता नाही की हा मुलगा पुढे जाऊन एवढा मोठा होणार. त्यामुळे या मुलाचा राजा म्हणून आपण स्वतःला प्रस्थापित करावं, या मुलाचा गुरु म्हणून आपण स्वतःला प्रस्थापित करावं, या मुलाचं मार्गदर्शन म्हणून आपण स्वतःला प्रस्थापित करावं, मग भावी पिढी आहे की आपल्या मोठेपण मान्य करेल असं ना त्या काळी तुकाराम महाराजांच्या मनात होतं ना त्या काळी रामदास स्वामींच्या मनात होतं आणि तसं असणं शक्यच नाही. कारण त्या काळी तुकाराम महाराजांचा वैराग्य आणि रामदास स्वामींचं जे आनंद भुवन होतं ही जी स्वप्न होती त्या स्वप्नांचा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी कुठेच मेळ बसत नव्हता. कारण शिवाजी महाराजांचा पराक्रम त्या काळी प्रकटच झाला नव्हता. साहजिकच कोणालाही शिवाजी महाराजांचं गुरु होण्यामध्ये त्या काळामध्ये स्वारस्य असण्याचं काही कारण नाहीये जर आपण स्वार्थाचा विचार केला तर.
आणि त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे दोघेही लोक निस्वार्थी लोक आहेत. त्यांना शिवाजी महाराजांचं गुरुपण प्राप्त झाल्यामुळे मोठेपण येतं असं नाही की ते मुळामध्येच मोठे आहे. आज आपण नेहमी असं बोलतो की अमुक एक व्यक्ती शिवाजी महाराजांची गुरु असेल तरच ती मोठी आहे, अदरवाईज ती मोठी नाही. या गोष्टी चूक आहे. आपण ते आपल्या आजच्या जातीयतेच्या मानसिकतेतून म्हणतोय की माझ्या जातीचा माणूस जर शिवाजी महाराजांचा गुरु असेल तर माझी जात श्रेष्ठ, पर्यायाने मी श्रेष्ठ, म्हणून आपण आपल्या जातीच्या माणसांना बळजबरीने शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून बसवायचा प्रयत्न करत आहोत. पण त्याला ऐतिहासिक तथ्य बघितली तर त्या दृष्टीने तसाही काही अर्थ नाही आहे. आणि कोणालाही शिवाजी महाराजांचे गुरु बनण्याची 1650 साली तरी इच्छा नव्हती, ही गोष्ट तेवढीच खरी. तुकाराम महाराजांपुरतं बोलायचं म्हणलं तर त्यांचा मृत्यू 1650 साली झाला आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं कार्य आणि पराक्रम दिसायला 1656 साल उलटावं लागलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा वैयक्तिक पहिला पराक्रम म्हणजे त्यांनी जावळी जिंकली, त्यानंतर अफजल खान सामना. पण या सगळ्या गोष्टी 1656-1659 दरम्यानच्या आहेत, 1650 दरम्यानच्या नाही. जेव्हा शिवाजी महाराजांचा जेव्हा तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे कोणत्याही प्रकारे कोणत्याही दृष्टीने गुरु होते, कारण त्यांना शिवाजी महाराजांचा गुरु होण्याची संधीच मिळाली नाही, त्यांची भेटच झाली नाही. जरी भेट झाली असेल तरी त्यांनी स्वराज्याबद्दल काही चर्चा केली असेल किंवा शिवाजी महाराजांना स्वराज्य कसं निर्माण करायचा उद्देश केला असेल, राजकारण कसं करायचं, छात्रधर्म कसा चालवायचा, गनिमी कावा कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं असेल, मावळे कसे गोळे करायचे किंवा बादशाहशी कसं लढायचं, अध्यात्म कसं करायचं, हिंदू धर्म कसं वाढवायचं, या सगळ्या गोष्टी करायला तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांना भेटायला वेळच मिळालेला नाही, नीतीने त्यांना तेवढा वेळ दिलेला नाही आहे. आणि ज्या वेळेला ते शिवाजी महाराजांना भेटले एक दोन वेळा असं सांगितलं जातं त्याला ऐतिहासिक आधार कुठेही मिळत नाही. साहजिकच तुकाराम महाराज हे कोणत्याही दृष्टीने शिवाजी महाराजांचे गुरु होत नाही, पण ते शिवाजी महाराजांचे गुरु होत नाही म्हणून त्यांना कमीपणा येतो असं जे आपण पसरवतो की अशी भावना आपण आपल्या स्वतःच्या मनामध्ये निर्माण करतोय, ती भावना पसरवणं आपण बंद केलं पाहिजे. तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक कळस आहे. म्हणजे ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस असं जे बहिणाबाई म्हणताय तो एक कळस आहे. तुकाराम महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचा मोठेपणा कुणी नाकारू शकत नाही, ते शिवाजी महाराजांचे गुरु असतील किंवा नसतील. आजच्या प्रकरणाचा सारांश हाच आहे की तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, त्यांची शिवाजी महाराजांबद्दल केव्हाही भेट झालेली नाही, इतिहासामध्ये त्याचा कुठलाही दाखला नाही आहे. पण तुकाराम महाराज हे स्वतःमध्येच मोठे होते, शिवाजी महाराज हे स्वतःमध्येच मोठे होते. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात समर्थ रामदास स्वामींबद्दल की समर्थ रामदास स्वामी खरोखर शिवाजी महाराजांचे गुरु होते का, आणि नेमके समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांना भेटले केव्हा, आणि भेटले का, आणि भेटले कशासाठी, आणि झालं का, बरोबर, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयात. या मालिकेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु जे काही मी तुमच्याशी बोलतो आहे ते तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही मला आवर्जून फोन करून कळवा, मला ईमेल करून कळवा. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंका तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त अजून इतिहासाबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला फोन करू शकता, तुम्ही मला ईमेल करू शकता. मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची मला जसं जमेल तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. हे सगळे व्हिडिओ एकत्र बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर माझ्या किमंतू लागे या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या ईमेल अकाउंटवर जेव्हा अपडेट होतील त्यावेळेला लगेच पाहण्याची आपल्याला संधी मिळू शकते. आज आपण या सगळ्या मालिकेचा निरोप घेताना आपण इथेच थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात समर्थ रामदासांच्या संदर्भात. तोपर्यंत धन्यवाद. जगदंबा.